मुळात विषय असा आहे की ज्या वेळेला कॅगला राज्य सरकारने सांगितलं होतं की करोना काळात जो मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला टेंडर देताना, त्या भ्रष्टाचाराची चौकशी कॅगने करावी अशा प्रकारचा आदेश जेव्हा राज्य सरकारने दिला, त्यावेळेला आम्ही या चौकशीला बांधील नाही आहोत, आमची तुम्ही चौकशी करू शकत नाही अशा पद्धतीने 1897 जो ॲक्ट आहे, एपिडेमिक ॲक्ट, त्या ॲक्टच्या पाठीमागे लपून स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचे अधिकारी करत होते. मला असं वाटतं त्याला चोख उत्तर हे मिळालेलं आहे. जो एक मला असं वाटतं 3-4 महिन्यापूर्वी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे एक FIR रजिस्टर झाला होता महानगरपालिकेच्या अगेन्स्ट, जे काय कोविडच्या संदर्भातली घोटाळे झालेले त्याच्या संदर्भातला एक FIR रजिस्टर झालेला, त्या FIR रजिस्टर झाल्यानंतरसुद्धा त्या अकाउंटची माहिती देण्याची टाळाटाळ ही महानगरपालिकेने आझाद मैदान पोलीस स्टेशनला दिली नाही. आणि त्यानंतर आता त्या FIRच्या अनुषंगाने ही नोटीस ही ईडीनी महानगरपालिकाला पाठवलेली आहे. आणि किती लपवलं तरी हा भ्रष्टाचार बाहेर निघाला पाहिजे, सगळ्यांचा हिशोब झाला पाहिजे. कोरोनाच्या नावाखाली घरात बसलेल्यांनी भ्रष्टाचार मात्र बाहेर पडून बरोबर केला आणि बाकी वेळा घरात बसून राहिले. मला असं वाटतं अधिकारी कोण आहे याची मला कल्पना नाही, पण महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून यात सगळ्याला जर जबाबदार कोण असेल तर ते इक्बाल चहल आहे. ते शेवट महानगरपालिकेचे प्रमुख आहेत, कुठले अधिकारी त्यांच्या आदेशाशिवाय तर काम करत नाही, त्यामुळे प्रमुख म्हणून त्यांना जबाबदार धरलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. अधिकाऱ्याला नोटीस आल्यामुळे कुठेतरी सगळी सूत्र किंवा सगळे धागेदोरे जे आहेत यातून समोर येतील का, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं जर प्रामाणिकपणे चौकशी झाली तर निश्चितपणे यायला पाहिजे. आणि असं आहे शेवट अधिकारी हे जे काम करतात, आता हा झाला कोरोनामध्ये, आता जो नवीन रस्त्याचं जे टेंडर निघालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा 38-48% वाढ झालेली आहे. मग अधिकारी कसा का शेवट या गोष्टीचे टेंडर कोण काढतंय? आज पण जे 5,000 कोटीचं रोडचं टेंडर होतं ते आता 7,000 कोटीवर गेलं. त्या 7,000 कोटीच्या टेंडरमध्ये सुद्धा GST वेगळा ठेवण्यात आला, म्हणजे परत ते 18% वाढले. मग हे वाढीव टेंडरचे मलिदा कोण खाणार आहे? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या टेंडरमध्ये ॲडव्हान्स मागितलेला आहे कंत्राटदारांनी, की त्यांना ॲडव्हान्स द्यायची पण तरतूद केलेली आहे. म्हणजेच काय तर अधिकारी हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत आणि याचे प्रमुख म्हणून आयुक्तांची जबाबदारी आहे आणि त्यांनी याचं उत्तर दिली पाहिजे. आता असं आहे की आता जे सत्तेबाहेर गेलेले आहेत त्यावेळेला ते सत्तेत होते, त्यामुळे त्यांच्या आदेशाने या गोष्टी झालेल्या आहेत का, याच्यामध्ये कुठे पेंग्विन गँगचे सदस्य इन्वॉल्ड आहेत का? वीरप्पन गँग, आपल्याला आठवण असेल तर मी हे नेहमी सांगितलेलं आहे आपल्याला की वीरप्पन गँगचा फार मोठा हात या कोरोनामधल्या भ्रष्टाचारामध्ये आहे. त्या वीरप्पन गँगच्या सांगण्यावरनं आयुक्तांनी ही कामं केलेली आहेत का? मला असं वाटतं ह्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि लोकांसमोर सत्य बाहेर आलं पाहिजे.